देवाच्या प्रिय मुलांचे माझ्या चॅनेलवर स्वागत आहे. दररोज ऑडिओ बायबल वाचन मिळविण्यासाठी सदस्यता घेण्यास विसरू नका. लाईक बटण दाबा आणि हा ऑडिओ तुमच्या मित्र आणि कुटुंबासह शेअर करा. येशू तुम्हाला आशीर्वाद देईल. स्तोत्रसंहिता 34. परमेश्वराचा धन्यवाद मी सर्वदा करीन. माझ्या मुखात त्याचे स्तवन सतत असेल. माझा जीव परमेश्वराच्या ठाई प्रतिष्ठा मिळविल. दिन हे ऐकून हर्ष करतील. तुम्ही माझ्याबरोबर परमेश्वराची थोरवी गा. आपण सर्व मिळून त्याच्या नावाची महती वर्णूया. मी परमेश्वराला शरण गेलो आणि त्याने माझा स्वीकार केला. त्याने माझ्या सर्व भयापासून मला सोडविले. ज्यांनी त्याच्याकडे पाहिले ते प्रकाश पावले. त्यांची मुखे लज्जेने कदापि काळवडणार नाहीत. या पामराने धावा केला आणि परमेश्वराने तो ऐकला आणि त्याच्या सर्व संकटातून त्याला सोडविले. परमेश्वराचा दूत त्याचे भय धरणाऱ्या सभोवती छावणी देतो आणि त्याचे संरक्षण करीतो. परमेश्वर किती चांगला आहे याचा अनुभव घेऊन पहा. जो त्याच्यावर भाव ठेवतो तो पुरुष धन्य. परमेश्वराचे पवित्र जनू त्याचे भय धरा, कारण त्याचे भय धरणाऱ्यांना काही उणे पडत नाही. तरुण सिंहासही वान पडते व त्याची उपासमार होते, पण परमेश्वराला शरण जाणाऱ्यांना कोणत्याही चांगल्या वस्तूची वान पडत नाही. मुलांनो या माझे ऐका. मी तुम्हाला परमेश्वराचे भय धरावायला शिकवीन. सुख भोगावे म्हणून जीविताची इच्छा धरणारा व दीर्घायुष्य चाहणारा असा मनुष्य कोण? तू आपली जीभ दुर्भाषणापासून व आपले ओठ कपटी भाषणापासून आवर. वाईटाचा त्याग कर व बरे ते कर. शांतीच्या प्राप्तीसाठी प्रयत्न कर व त्याचे अवलंबन कर. परमेश्वराचे नेत्र नीतिमानाकडे असतात, त्याचे कान त्याच्या हाकेकडे असतात. वाईट करणाऱ्याची आठवणसुद्धा पृथ्वीवर राहू नये म्हणून परमेश्वर त्याच्या निमुख होतो. नीतिमान धावा करीतात तो ऐकून परमेश्वर त्यांना त्याच्या सर्व संकटातून मुक्त करीतो. परमेश्वर भग्न हृदयी लोकांच्या सान्निध्य असतो. अनुत्तप्त मनाच्या लोकांचा तो उद्धार करीतो. नीतिमानाला फार कष्ट होतात, तरी परमेश्वर त्याच्या सर्वातून त्यांना सोडवितो. त्यांची सर्व हाडे तो सांभाळितो, त्यातले एकही मोडत नाही. दुष्टाचे मरण दुष्टा इथंच होणार. नीतिमानाचे द्वेष्टे दंड पावतात. परमेश्वर आपल्या सेवकांच्या जीवाचा उद्धार करीतो. त्याचा आश्रय धरणारा कोणीही दोषपात्र ठरत नाही.